आम्हाला ईव्हीएमनं पराभूत केलं असा आरोप शिरूरचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांनी केला आहे. त्यामुळे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची आग्रही मागणी त्यांनी केली. आम्हाला पराभूत केलं ते लोकांनी नाही केलं, आम्हाला ईव्हीएम मशीननीच पराभूत केलं असा आमचा गंभीर आरोप आम्ही निश्चितपणे करू शकतो. आम्हाला पारदर्शकपणे निवडणुका भविष्यात करायची असेल तर त्याला बॅलेट पेपरवरतीच मतदान घेतलं पाहिजे. मग जिल्हा परिषद, पंचसमिती, नगरपालिका, महानगरपालिका ह्या ज्या काही निवडणुका येणार आहे त्या बॅलेट पेपरवर घेतल्या तरच लोकांचं समाधान होईल हे निश्चितपणे मी सांगतो. त्या कायद्याप्रमाणे आम्ही जे काही फीस वगैरे आहे निवडणूक आयोगाची ते भरून 5% ईव्हीएम मशीनची बॅलेट बॉक्स आणि व्हीव्हीटी पॅड हे सगळ्यांची तपासणी करण्यासाठी आम्ही मागणी करणार आहोत. 29 तारीख त्याची शेवटची डेट आहे. ते 29 तारीखच्या अगोदर आम्ही सर्व उमेदवार आपल्या आपल्या जिल्ह्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे ती तक्रार दाखल करणार. विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएमच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. भारताचा रशिया होणार असून पुतीननं विरोधकांना संपवलं तसं विरोधकांना पद्धतशीरपणे संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की ईव्हीएमचा विरोध करा, बॅलेटवर या. मी माझी निवडणूक हरलो म्हणून बोलत नाहीये आणि हे मी आज बोलत नाहीये. मी हे अनेक वेळा लिहून टाकलेलं, लिहून ठेवलेलं आहे. माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये मी लिहिलेलं आहे की या देशाला, देशाची लोकशाही ही संकटात आहे आणि आजचा संविधान दिन आहे. ज्या संविधानातनं तुमचं इलेक्शन कमिशन निर्माण झालं ते इलेक्शन कमिशन हे सरकारच्या हातातलं बावलं झालंय. जसं पुतीननी, हे मी अगदी शुद्धीवर असताना बोलतोय, जसं पुतीननी आपल्या विरोधकांना निवडणुकीद्वारेच संपून टाकलं तसं भारतात होणार, भारताचा रशिया होणार. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक.